किती आमदार असू दे, आमचा बाप आमच्या सोबत आहे. आम्ही सामान्य घरातल्या महिला तरुणी हे पवार साहेबांची खरी ताकद आहे. तुम गए तो और सही तुम्हारे बाद मी बहुत सिकंदर होंगे, परत उभा राहू, परत लढा देऊ. 53 - 9 44-45 आमदार हे पवार साहेबांच्या सोबत राहणार. ते आदरणीय पवार साहेबांनी 2019 मध्ये अगदी पाऊस वारा उन्हाची तमा न करता एक एक कोट इनकॅशच्या महाराष्ट्रातला आदरणीय पवार साहेबांनी केलेला आहे. पण आम्ही 67 सालामध्ये शरद पवार हा देव माणूस आहे, त्याच्याच पाठीशी आम्ही उभं राहणार. काही कोणाच्याकडे जाणार, आम्ही निष्ठावंत आहोत. शरद पवार हे नाव नसून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसाठी तो एक मंत्र आहे. आता सध्या यशवंतराव चव्हाण सभागृहाच्या बाहेर उभा आहे, इथे शरद पवार यांची सभा जी आहे ती होणार आहे. आणि त्याचबरोबर शरद पवार यांच्यासोबत किती जण आहेत ते आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्षपणे पाहायला या ठिकाणी मिळत आहे. आपण पाहतोय की शरद पवार यांच्या समर्थनार्थ अनेक महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी घोषणाबाजी करत आहेत. काय सांगाल, काय सगळे वातावरण काय म्हणत आहे? सगळं वातावरण आमच्या साहेबांबाजूला आहे. शरद पवार आगे बढो, हम तुम्हारे साथ है. बरेच जण म्हणत आहेत की आमदार जे आहेत ते तिकडे सर्वात जास्त आहेत. काय, किती आमदार असू दे, आमचा बाप आमच्या सोबत आहे. काय सांगाल, कारण आमदारांची संख्या खूप कमी आहे या ठिकाणी. हे बघा, आमदार पवार साहेबांनी तयार केलेले आहेत. असे 2-4 आमदार इकडे तिकडे झाले म्हणून पवार साहेब हलत नसतात. आणि मला सांगायचंय, ज्यांच्या जीवावर तुम्ही आमदार झालात ते पवार साहेब आहेत. परंतु आम्ही सामान्य घरातल्या महिला तरुणी हे पवार साहेबांची खरी ताकद आहे. तुम गए तो और सही तुम्हारे बाद मी बहुत सिकंदर होंगे, परत उभा राहू, परत लढा देऊ. आणि हे आमदार जे गेलेत ते घरी बसायला गेलेत. नवीन पिढी तयार आहे, नवा महाराष्ट्र तयार आहे. नवा महाराष्ट्र या ठिकाणी तयार आहे असं या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. कारण सर्व आमदार जरी तिकडे गेले तरी शरद पवार जे आहेत ते आमच्या सोबत आहेत अशी भूमिका जी आहे ती हे सर्व कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी घेताना दिसत आहेत. आपण पाहू शकतो की खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी जी आहे आणि घोषणाबाजी जी आहे ती यशवंतराव चव्हाण सभागृहाच्या जवळ आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. आता श्रीनिवास पाटील जे आहेत शिवसेनेचे खासदार जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि रोहित पवार हे देखील या ठिकाणी आपल्याला आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहित पवार सर्व कार्यकर्त्यांसोबत ज्या घोषणाबाजी जी आहेत ती करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आणि आता थोड्याच वेळात या ठिकाणी शरद पवार जे आहेत ते देखील या ठिकाणी सभेला येण्याची तयारी जी आहे ती केली असल्याचं बोललं जात आहे. आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती YB सेंटर येथे शरद पवारांच्या साठी जमलेली आपल्याला या ठिकाणी पाहिली. अजीत पवार के वापस आने की उम्मीद लग रही है आपको? अजीत पवार के वापस आने की उम्मीद? उम्मीद अच्छी उम्मीद करना बहुत इम्पोर्टेंट है. उम्मीद तो हम करते ही है लेकिन निश्चय भी किया है. बोलेंगे वो मार्ग पे जाएंगे. परिवार का टूटता कैसे कैसे परिवार आपका टूटता कैसे देखते हैं? आप परिवार की बात कर रहे हो वही तो बहुत इम्पोर्टेंट है. ये बीजेपी ने खुद के हित के लिए परिवार को तोड़ा है, पार्टी को तोड़ा है. बाला साहेब ठाकरे साहब के पार्टी को तोड़ा है, NCP के पार्टी को तोड़ा है. और ये तोड़ने का राजकारण लोगों को ऐसा नहीं लगता. आगे वाले इलेक्शन में लोग ही निर्णय ये बीजेपी के खिलाफ देते हुए हमको दिखेंगे. मुझे लगता है सब MP राज्यसभा MP MLC सब पदाधिकारियों को मैसेज तो गया है. इस घटना के बाद आपकी अजीत पवार से बात हुई अभी तक की नहीं? घर में फैमिली फंक्शन में जब भी मिलेंगे तो वो मेरे आदरणीय है. जब राजकारण राजनीति पार्टी होगा तब पवार साहब के माध्यम से हम काम करेंगे. अध्यक्ष बनाए जाने के बाद सुप्रिया ताई को राष्ट्रवादी काँग्रेसच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो की कार्यकर्ते कशा पद्धतीनं
घोषणाबाजी जी आहे ती शरद पवार यांच्या तर्फे या ठिकाणी देताना दिसत आहेत. आपल्यासोबत महेश तपासे आहेत, जे प्रवक्ते आहेत, राज्याचे प्रवक्ते, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आज असं दिसतं आहे की चित्र की 42 आमदार जे आहेत ते अजित पवार यांच्याकडे असल्याचं थेट अनिल पाटील जे आहेत ते सांगताना या ठिकाणी दिसत आहेत. टी व्हीवर तर दिसत नाहीत, टी व्हीवर दिसले तर खरं मानू ना. आज महाराष्ट्राच्या जाणता राधा शरद पवार साहेबांवर प्रेम दर्शनासाठी, निष्ठा दर्शनासाठी आज ही तरुणा इकडे उमडलेली. आमचे महिला वर्ग आता येत आहे, ग्रामीण भागातले लोक निघालेले आहेत. मुंबई पुणे रस्ता जाम झालाय, तुम्हालाही माहिती आहे. आमचा ठाणे नाशिक कल्याण रस्ता तो पण जाम झालेला आहे. आणि मुंबईच्या दिशेने हजारोच्या संख्येने कार्यकर्ते पवार साहेबांवर प्रेम दाखवण्यासाठी, महिला असतील, कास्तकार असतील, मागासवर्गीय असतील, आदिवासी असतील, अल्पसंख्याक असतील, हे निघालेले आहेत. आणि मी तुम्हाला खात्रीनिशी सांगतो की शेवटी 53 वजा 9 44 45 आमदार हे पवार साहेबांच्या सोबत राहणार. पण ज्या पद्धतीनं आमदारांची संख्या जी आहे ती दाखवली जाते किंवा ते म्हणतात की आमच्याजवळ ॲफिडेविट आहेत, आम्ही कुठल्याही आमदारावर बळजबरी केलेली नाही, त्यांनी स्वतःहून आमच्याकडे ॲफिडेविट लिहून या ठिकाणी आमच्यावर. अनेक आमदारांनी असं सांगितलं आम्ही सह्या केल्या बरोबर आहेत, परंतु आम्हाला माहीत नव्हतं कशासाठी सह्या केल्या. जर माहिती असतं तर आमदारांनी केल्या नसतं. आणि त्याच राजभवनच्या सभागृहातनं पवारसाहेबांकडे जाणारे अनेक आमदार होते. दुसऱ्या दिवशी पवारसाहेबांच्या सभेमध्ये कराडला सभा घेणारे बाळासाहेब पाटील देखील त्याच्यामध्ये होते, मकरंद पाटील देखील होते. तरी काय सांगाल, काय भावना ज्या आहेत, कारण पक्ष जो आहे तो शरद पवारांनी या ठिकाणी उभा केला, सगळ्यांना मोठं केलं आणि आता सगळेजण बाहेर आहेत. आत्ता तुम्ही म्हणालात की 42-43 आमदार तिकडच्या गुटमध्ये आहेत, पण सिनेरिओ जर आपण पाहिला सोशल मीडियाच्या किंवा मीडियाच्या माध्यमातून, तर बऱ्याच जणांनी सांगितलं की काय हिस्ट्री घडली आणि कसे राजभवनपर्यंत पोहोचले. मला एकच म्हणायचं की आदरणीय पवारसाहेब या पार्टीचे फाउंडर आहेत. काँग्रेसपासून स्प्लिटअप होऊन पवारसाहेबांनी ही पार्टी बनवली आहे. पार्टीचं एक स्ट्रक्चर असतं, पार्टीचे एक कॉन्स्टिट्यूशन असते. MLA म्हणजे पार्टी नसते, लोकप्रतिनिधी म्हणजे पार्टी नसते, हे आपण मागच्या वर्षी पाहिलेलं आहे. आणि अजून एक सांगते मी, हे जे लोकप्रतिनिधी आहेत ते आदरणीय पवारसाहेबांनी 2019 अगदी पाऊस वारा उन्हाची तमा न करता एक एक वोट इन कॅशच्या महाराष्ट्रातला आदरणीय पवारसाहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे पार्टीचं एक स्ट्रक्चर असतं आणि त्या स्ट्रक्चरनुसार पार्टी चालत असते. पार्टीचं सगळं स्ट्रक्चर आदरणीय पवारसाहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. आपण कुठून आलात आणि काय भावना आहे तुमच्या? आमची काय नाही, मी गुळूंचं गाव आहे, पुरंदर तालुक्यात, पुणे जिल्ह्यात. पण आम्ही 67 सालापासून शरद पवार हा देव माणूस आहे, त्याच्याच पाठीशी आम्ही उभं राहणार. काही कोणाच्याकडे जाणार नाही, आम्ही निष्ठावंत आहोत. निष्ठा आणि देवासारखा माणूस आहे आणि महाराष्ट्राचं कल्याण करणारा तो आहे. आमच्या खर्चाने आम्ही आलो. पण देवासारखा माणसाला एवढं जर समजा तुम्ही मानत असाल तर हे सगळेजण सोडून गेले आहेत, काय कारण असेल? स्वार्थी आहेत, खाण्यासाठी गेले, पैसा कमवायसाठी गेले, ते काय जगाच्या कल्याणासाठी गेले नाहीत. असं आहे का ग्रामीण भागात काय चित्र आहे? आमच्या ग्रामीण भागात काही नाही, सगळे तरुण सुद्धा शरद पवार की जिंदाबाद म्हणायला सुरुवात केली लोकांनी. आता या ठिकाणी कसे आलात तुम्ही आणि वय काय तुमचं? 87 वय. एसटीने आलो. ही पवार साहेबांची ताकद आहे. तुम्हाला जे आम्ही सांगतोय की आमदार गेले तरी 72, परंतु तरुण सामान्य घरातला कार्यकर्ता पवार साहेबांची ताकद आहे. या निमित्ताने मला सांगायचंय, पवार साहेबांचे आम्ही नातलग जरूर नसू, परंतु विचारांचे पाईक 100% महिला, तरुणी आणि युवक वर्ग. राज्यातला हा वृद्ध माणूस आहे, त्यामुळे पवार साहेब जिंकणार. आणि जे गद्दार आमदार तिकडे गेलेत ते घरी बसल्याशिवाय कुठेतरी. शिवसेनेचे ज्या पद्धतीने एक वर्ष ही सगळी लढाई न्यायालयीन असेल, विधानसभेची लढाई आहे, तशीच लढाई आता राष्ट्रवादीला लढायला लागणार. वेळ जाणार आणि तोपर्यंत निवडणूक होईल. मला एक सांगायचंय, जी चूक उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केली, उद्धव साहेबांनी, ती चूक पवारसाहेब करणार नाहीत. 65 वर्षाचा अनुभव आहे, कधी कुठला डाव कसा टाकायचा, मग तो लीगल असेल किंवा राजकीय असेल, पवारसाहेबांना चांगलं माहिती आहे. आम्ही मागाशी म्हणल्याप्रमाणे ॲडव्होकेट हेमा पिंपळे मॅडम की आमचं स्ट्रक्चर पवारसाहेबांच्या पाठीमागं आहे. आमदारांच्या पाठीमागे पक्ष नसतो, कार्यकर्ता स्ट्रक्चर पदाधिकारी याने पक्ष असतो आणि जनता कार्यकर्ते पवारसाहेबांच्या माघारी आहेत, पवारसाहेबांच्या सोबत आहेत. त्यामुळे आम्ही महिला आहोत. मला एक पॉईंट ॲड करायचा, या संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा महिला धोरण राबवायचं काम आदरणीय पवारसाहेबांनी केलं, त्यामुळे आम्हा महिलांचा पवारसाहेब स्वाभिमान आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अगदी नगर परिषदेच्या अध्यक्षपद, महापौर पदावर जर कोण नेऊन ठेवल्या असतील, तर पंचायत राजाच्या 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीनुसार आदरणीय राजीव गांधी नंतर आदरणीय पवारसाहेबांनीच या महिलांना आरक्षण दिले. आप क्या कहो? आज जे मतदान त्यांनी निवडून येऊन जे MLA बाहेर गेले
आमचे MLA सर्वसामान्य जनतेने भाजप विरोधात दिलेले होते की आज ते भाजपला जाऊन भेटले आहेत. हा ह्याच्यामुळं सर्वसामान्य जनता ही म्हणणार आहे की त्यांचं मतदान भाजपला नव्हतं, पण हे भाजपला जाऊन म्हणजे सर्वसामान्य जनताची त्यांनी फसवणूक केली आहे. त्यावेळेस पुढं ते निवडून येणार नाही आहेत. शरद पवार साहेबांनी कधीही भाजपच्या विरोधात उभं राहिले आणि भाजप विरोधात असल्यामुळे आज हे सर्व नागरिकांना कळालं आहे. त्यामुळं सर्वसामान्य जनता पवार साहेबांच्या त्यांना वाटलं साहेब वय झाले आता साहेबांचं, आता त्यांचं काही चालणार नाही, पण साहेब आमचे युवक आहेत आणि इतकं लढणार कारण त्यांनी पक्ष तयार केला, झाड पाणी मुलासारखं पक्ष सांभाळलं आहे. जनतेला त्यांनी कधीच साथ दिलेली नाही, पण पक्षाला सगळ्याला मिळून सांभाळून घेतलेलं आहे. पवारसाहेबांचा आदर्श सगळ्यांनी घ्यायला पाहिजे, असं बंडखोर करण्याला आम्ही सोडणार नाही. आता आपण पाहू शकतो की महिला आणि अनेक म्हातारे जे लोक आहेत त्यांच्या भावना ज्या आहेत ते शरद पवार यांच्याविषयी ज्या आहेत. NCP म्हणजेच NCPच्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं लोकांच्या घोषणाबाजी शरद पवार यांच्या संदर्भात चाललेली आहे, राष्ट्रवादीचे ग्रामीण भागातले शहरी भागातले अनेक कार्यकर्ते जे आहेत ते यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि जेव्हा शरद पवार हे यशवंतराव चव्हाण सभागृहात येतील तेव्हा ही संख्या जी आहे ती वाढत जाईल असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. संख्या काय वाटते? 9 आमदारांनी त्या ठिकाणी शपथविधी घेतली आणि त्याच्यानंतर सर्व आमदार त्या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी सगळे लोक येणार आहे आणि संपूर्ण राज्यभर त्या ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे. आणि शरदचंद्र पवार साहेब ज्या ज्या भागात जातील त्या त्या भागात अशी लाखोची भीड त्यांच्या मागे उभी राहणार आहे आणि उद्या येणारा काळ फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच राहणार आहे हे या ठिकाणी तुम्हाला सांगावं असं वाटतं. काल पण शरदचंद्र पवार साहेब त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये होते आणि आज पण शरदचंद्र पवार साहेबच महाराष्ट्रामध्ये राहतील आणि उद्यासुद्धा शरदचंद्र पवार साहेब त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राहणार आहे. त्यांचे कार्यकर्ते राहणार. भूमिका महत्त्वाची आहे, काय सांगाल? आम्ही नंदुरबार जिल्ह्यातून आलेलो आहे. मी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आहे, माजी आमदार आहे साध्या तळोदा मतदारसंघातनं. शरद पवार आमचे नेते आहे आणि शरद पवार हे नाव नसून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसाठी तो एक मंत्र आहे. जो शरद पवार नावाचा मंत्र जपेल तो जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होईल. आमचा विश्वास शरद पवार जिंदाबाद. काय एकूण आदिवासी भागात आणि सगळ्या ठिकाणी काय चित्र आहे? नंदुरबार असेल भागामध्ये शेवटी शरद पवार साहेब हे शेतकऱ्यांचे नेते आहे आणि बहुतांश वर्ष आदिवासी हा आमचा संपूर्णतः 100% आदिवासी आहे. शेतकऱ्यांचे नेता म्हणून त्यांची ओळख, एक जाणता राजा म्हणून आमच्या आदिवासी भागामध्ये शरद पवार साहेबांच्या नावाची ओळख आहे. नक्कीच या ठिकाणी ग्रामीण भागातून असेल, आदिवासी भागातून असेल, नागपूर विदर्भाकडून असेल, अनेक ठिकाणाहून कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं जे संकेतगणित ज्या मांडलं जात आहे, कारण विधानसभेच्या एकूण आमदारांपैकी किती आमदार हे शरद पवारांबरोबर किंवा किती आमदार जे आहेत ते अजित पवारांबरोबर असतील, या संख्येच्या गणितावर जे चित्र रंगवलं जात आहे, सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की संख्येवर जाऊ नका, पाठिंबा कोणाला आहे, जनतेचा पाठिंबा कोणाला आहे त्याकडे जा, अशी भूमिका जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडनं या ठिकाणी व्यक्त केली जाते आपल्याला पाहायला मिळत आहे.